गुड मॉर्निंग चिल्ड्रन। आता नवीन एक डिझाईन, तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, 8 बाय 8 इंचेसचा स्क्वेअर घ्यायचा आहे। हा मी 8 बाय 8 इंचेसचा असा स्क्वेअर घेते आणि हा 8 बाय 8 इंचेसचा स्क्वेअर एक्झॅक्ट स्क्वेअर घ्यायचा आहे, जराही वाकडा तिकडा चालणार नाही। आणि त्याचे त्या स्क्वेअरचे आपल्याला 4 भाग करायचे, इक्वल 4 पार्ट, आणि ते पण स्क्वेअरच राहिले पाहिजे। तर ह्या 2 ह्याचा मिडल किती होतो, 4 इंचेस। तर हा वर्टिकल रेक्टँगल 8 बाय 8 इंचेसचा आहे, सेंटीमीटरचा नाही आहे। तर या ह्याच्यात आपल्याला या अशा प्रकारे ह्याचे 4 भाग करायचे। 4 भाग केल्यानंतर आता आपण ह्याच्यात एक डिझाईन आपण क्रिएट करायचं। तर या ह्याच्यात मी एक डिझाईन क्रिएट करते आहे, तुम्हाला सेम टू सेम नाही करायचं आहे, तुम्हाला तुमचं डिझाईन स्वतः क्रिएट करायचं आहे। मी तुम्हाला डिझाईन कसं काढायचं हे एक गाईडलाईन्स देते, आणि काही काढा ह्याच्यात, फुलं पानं काढा, त्याच्यानंतर स्क्वेअर ट्रायंगल काढा, अगदीच काही येत नाही तर झिगझॅग लाईन्ससुद्धा तुम्ही काढू शकता। आणि याला रंगवायचं आहेच आपल्याला कलरनी। ही आपल्याला एक टाईल्स दाखवायची आहे, पण टाईल्स दाखवत असताना पण आपण ह्याच्यात वेगळं टेक्स्चर वापरू। तुम्हाला वेगवेगळे टेक्स्चर तसेही काही काही येतात, सगळेच येतात असं मी म्हणत नाही, पण जसं जसं आपण डिझाईन काढू तसतसं आपण नवीन नवीन याच्या टेक्निक शिकत जाऊ। आता हे टेक्स्चर काढत असताना आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण स्पेस व्यवस्थित डिवाइड करायची आहे। स्पेस डिव्हिजन नीट झालं नाही तर कलरला अनबॅलन्स होतं। हे दुसरं एक मी डिझाईन सांगते, पण ह्याच्यातलं फक्त एकच डिझाईन करायचं आहे आणि तेही आपल्याला चारही बाजूला रिपीट करायचं आहे। त्याच्यामुळे हा विचार नका करू की 4 ह्याच्यात 4 वेगवेगळे डिझाईन काढायचे, नाही। तर ह्यासाठी तुम्ही ट्रेसिंग पेपर यूज करू शकता। ट्रेस पेपर जर तुम्ही यूज केला तर तुमचे चारही इथले डिझाईन सारखे येतील। पहिले एक डिझाईन काढून घ्यायचं, आणि हे एक डिझाईन काढून घेतल्यानंतर दुसरं ट्रेस करायचं आहे। आता ट्रेस करणं हे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे, पण नसलेल माहिती तर मी तुम्हाला सांगते। ट्रेसिंग पेपर घ्यायचा, एका साईडला आधी डिझाईन काढून घ्यायचं, काढून घेतल्यानंतर पेन्सिलनी त्याला मागच्या बाजूला पेन्सिल पूर्ण घासायची आहे आणि ती उलटी करून तुम्ही पुन्हा हे डिझाईन एक तयार करायचं आहे। जर तुम्हाला जमलं तयार करा, नाही जमलं तर पुढच्या पिरियडला मी ट्रेसिंग पण तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही आधी डिझाईन तर तयार करून ठेवा।